आपल्या भारत देशाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न महामानव युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1932 साली परदेशातून शिक्षण घेऊन आल्यावर त्यावेळच्या नामजोशी मार्ग आणि आत्ताच्या डिलाईट रोड या ठिकाणी बाबासाहेबांची सत्कार सभा आयोजित करण्यात आली. त्या ठिकाणी जनता पत्राचे संपादक सहस्रबुद्धे सुद्धा हजर होते. सभेचे अध्यक्षपद मोहिते आजी यांना देण्यात आले. सभा सुरू झाली. सभेला बाबासाहेबांच्या दर्शनासाठी लोकांची रीग लागली. त्या सभेमध्ये रमामाता सुद्धा हजर होत्या. लोकांनी व सहस्रबुद्धे मोहिते आजी यांनी रमामातेला दोन शब्द बोलण्याची विनंती केली व रमामातेला प्रश्न केला की तुम्ही साहेबांच्या गळ्यात शेवटी फुलहार का घातला आणि हार घालत असताना लोकांचे लक्ष साहेबांच्या प्रकांड पंडिताच्या तेजोमय चेहऱ्याकडे असताना तुम्ही साहेबांच्या पायाकडे का बघत होते, याचं उत्तर आपण द्यावं. तेव्हा रमा मातेनं त्यांना काय उत्तर दिलं ते माझे गुरुवर्य कविवर्य सागर पवार यांच्या गीतातून ऐका. शब्द आज तुम्ही रमाबाई साहेबांच्या सभेला बहुजन जमा साहेबांच्या सभेला बहुजन जमा भाषणाला उभी राहिली रमा भाषणाला उभी राहिली रमा साहेबांच्या सभेला बहुजन जमा साहेब म्हणायचे
बाबासाहेब म्हणायचे, मी आज जो काही आहे रमाच्या परिश्रमाने आहे, माझ्या सभेला हजर राहण्यासाठी, अरे माझ्या रमाला लुगडं नाही म्हणून शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा नेसून सभेला यायची वेळ माझ्या रामूवर आली. बाबासाहेब एकदा असेच घरातून सभेला जात असताना रमा माता बाबासाहेबांना म्हणतात, साहेब मी खूप आजारी आहे, आज सभेला जाऊ नका हो, माझ्या जवळ बसा, मला बरं वाटेल. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रमा मला सभेला गेलेच पाहिजे, कारण रमा तुला जो आजार आहे तो बरा होण्यासाठी जगात हजारो डॉक्टर आहेत, पण समाजाला जो आजार आहे तो बरा करण्यासाठी हा तुझा साहेब एकच डॉक्टर आहे, तेव्हा रमा मातेनं परत बाबासाहेबांना सभेला जाताना कधी अडवले नाही, घर संसारात कधीच रमून ठेवले नाही. विकराळ नियतीचा काळा प्रसंग होता, संसार तो रमाचा गरिबीत दंग होता, ज्या वयात भावनेचा उद्रेक होतो सागर, त्या वयात भीम आमचा अभ्यासी मग्न होता. ध्यान पायावरी का कळावे तुम्हा, भाषणाला उभीती राहिली रमा, भाषणाला उभीती राहिली रमा, साहेबांच्या सभेला बहुजन जमा, यशवंतला परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे बाबासाहेबांनी यशवंतला रागावून हळूच मारले. तेव्हा रमा माता बाबासाहेबांना पहिल्यांदा म्हणतात, हे बघा साहेब, मी तुम्हा सांगून ठेवते, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही आणि त्याला मारायचं बी नाही, तो जन्मल्यापासून आजारी आहे. साहेब, माझा यशवंत जन्मल्यापासून आजारी आहे, त्याचं डोकं चालत नाही, तो तुमच्या एवढा हुशार बी नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, आपला यशवंत शिकला पाहिजे, आणि शिकला नाही तर खाईल काय. तेव्हा रमा माता म्हणतात, नाही शिकला तर नाही शिकला. साहेब,
माझा यशवंत नाही शिकला तर नाही शिकला, त्याचा बाप मस आभाळाला वाकवणं इतकं शिकलाय साहेब, त्याचा बाप मस आभाळाला वाकवणं इतकं शिकलाय, त्याचा बाप एवढा शिकलाय, माझ्या यशवंत बाप एवढा शिकलाय की जन्मभर बसून खाईन माझा यशवंत। अहो साहेब, माझा यशवंत शिकला तर शिकला नाही तर नाही शिकला, पण माझा नातू बघा तुमच्या वाणी शिकल साहेब, माझे शब्द लक्षात ठेवा, माझा नातू तुमच्या वाणी शिकल, आणि हे बघा साहेब, तुमच्या शिक्षणासाठी व समाजासाठी आधीच मी माझ्या पोटची चार गोळ कुर्बान करून बसले साहेब, आता एक तरी एवढा माझा यशवंत जगू द्या साहेब, तुम्हाला हात जोडते साहेब, माझा एवढा यशवंत एक तरी जगू द्या, मला आई म्हणण्यापुरतं साहेब, तुम्हाला हात जोडते साहेब, तुम्हाला हात जोडते। बाबासाहेबांना हे ऐकून गहीवरून आले, बाबासाहेबांना रमाचे हे शब्द पहिल्यांदा असे शब्द ऐकून बाबासाहेबांनाही गहीवरून आले। बाबासाहेबांनी परत यशवंतला मारले नाही, बाबासाहेबांनी यशवंतला जीवनात कधीच मारले नाही व साधा दमही दिला नाही, पण या रमा मातेच्या लाडक्या यशवंतला, बाबासाहेबांच्या एकुलत्या एक राहिलेल्या यशवंतला समाधान काय न्याय दिला व काय योगदान दिले याचा विचार आपण केला पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे। काही चुकले जरी मी करावी क्षमा, भाषणाला उभी राहिली रमा, भाषणाला उभी राहिली रमा, साहेबांच्या सभेला बहुजन जमा, गंगाधराच्या मृत्यूनंतर संसाराचा भार एकट्या रमा मातेवर पडल्यामुळे,
साहेबांच्या जीवलग स्नेही मित्रांनी रमा मातेला मदत म्हणून 200 रुपयाची थैली देऊ केली. रमा मातेनं फुकट नको म्हणून स्वीकारले नाही व मला देण्यापेक्षा बोर्डिंगला देणगी द्या म्हणजे साहेबांचा सत्कार पण होईल असे रमा मातेनं त्यांना सांगितलं. आणि रमा माता त्यांना म्हणतात की पैसे घेणं इतकं आम्ही समाजाचं अजून काही काम बी केलेलं नाही. तेवढ्यात पोस्टमन असणाऱ्या माणसानं रमा मातेला सांगितले की तुमच्या साहेबांनी लंडनहून तुम्हाला 100 रुपये पाठवले. ते पैसे रमा मातेनं सही करून घेतले आणि आपली जाऊबाई लक्ष्मीबाई यांना म्हणाल्या हे घ्या पैसे. आणि ज्या वाण्यानं पैशाअभावी आपल्या लेकरा बाळांना राशन दिलं नाही, ज्या दूधवाल्या भैयानं पैशाअभावी आपल्या लेकरा बाळांना दूध दिलं नाही, त्या वाण्याची आणि त्या दूधवाल्या भैयाची आधी उधारी द्या जाऊबाई. मग आपल्या साहेबांना पैसे पाठवलेत, आधी त्यांची उधारी द्या. आणि जाऊबाई, ज्या डॉक्टरनं पैशाअभावी माझ्या गंगाधराला औषध दिलं नाही, ज्या डॉक्टरनं पैशाअभावी माझ्या गंगाधराला औषध दिलं नाही, त्या निर्दयी डॉक्टराच्या तोंडावर पैसे फेका आणि त्याला म्हणा हे घे तुझे पैसे, पण माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्या गंगाधराला मला परत आणून दे, माझ्या गंगाधराला मला परत आणून दे. या सुखानोली ना आसवाची व्यथा, या सुखानोली ना आसवाची व्यथा, डोळे पानावले बोलता बोलता, डोळे पानावले बोलता बोलता, जरी पदरात संसार सागर व्यथा, जरी पदरात संसार सागर व्यथा, वैभवाचा दिवस मी पाहिला. एका ज्योतिषानं रमा मातेला सांगितलं की पती घरी नसताना तुला मरण येईल, म्हणून रमा माता म्हणायच्या साहेब मला तुमच्या अंगावर हात टाकून तुमच्यात विलीन होऊन मरण आलं पाहिजे. साहेब तुमच्या हातात हात घेऊन मला मरण आले पाहिजे. रमा माता शेवटच्या क्षणाला बाबासाहेबांच्या जवळ डोळे लावून झोपल्या होत्या. रमा माता शेवटच्या क्षणाला बाबासाहेबांच्या जवळ डोळे लावून झोपल्या होत्या. बाबासाहेबांच्या डोळ्यातून ओघळणारी अश्रू, बाबासाहेबांच्या डोळ्यातून ओघळणारी अश्रू रमा मातेच्या गालावर पडत होते. बाबासाहेबांच्या डोळ्यातून ओघळणारी अश्रू रमा मातेच्या गालावर पडत होते. रमा मातेनं डोळे उघडले, साहेबांकडे बघितले. रमा मातेनं साहेबांकडे प्यायला पाणी मागितले. रमा माता बोलल्या, साहेब मी तुमच्या हातचे पाणी नाही तर अमृत प्याले, मी धन्य झाले. साहेब मी तुमच्या हातचे पाणी नाही तर अमृत प्याले, मी धन्य झाले. साहेब मी अमर झाले, मी जीवनभर तुमच्यासाठी कष्ट केले, अथांग दुःख पाहिलं पण कधी निराश झाले नाही. साहेब मला काही नको, फक्त माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या आणि मला हसत हसत निरोप द्या. साहेब फक्त माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या साहेब आणि मला हसत हसत निरोप द्या. बाबासाहेब ढसाढसा रडत होते, पण तरीही अखेर रमा मातेनं आपला हात वर उचलला. तरीही अखेर त्या त्यागमूर्ती रमा मातेनं आपला हात वर उचलला आणि तोही साहेबांच्या अश्रू पुसण्यासाठी, आणि साहेबांचे अश्रू पुसता पुसता
रमा मातेचा हात खाली पडला आणि रमा मातेनं साहेबांचा व या कोटी कोटी लेकरांचा अखेरचा निरोप घेतला, अखेरचा निरोप घेतला, अखेरचा निरोप घेतला. दुःख येलो किती मला ना तमा भाषणाला उभीती राहिली रमा भाषणाला उभीती राहिली रमा साहेबांच्या सभेला बहुजन जमा भाषणा